पुणे हटिया एक्सप्रेस मध्यरात्री नागपूरच्या दिशेने निघाली. गाडीने गती घेतल्यानंतर तृतीय पंथीयांनी स्लीपर डब्यातून जनरल बोगीत प्रवेश केला. मध्यरात्री 12:30 वेळ अन पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. राजेश कुमार असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. राजेश हा मागच्या जनरल कोचने पुणे ते नागपूर असा प्रवास करीत होता. या डब्यात जवळपास 70 प्रवासी असतील. मध्यरात्री 12:30 सुमारास गाडी वर्धा रेल्वे स्थानकावर असताना 6 लोक स्लीपर डब्यात चढले. 4 साडी घालून तर 2 जीन्स पॅन्टवर होते. ते सर्व तृतीय पंथीयांच्या वेशभूषेत होते. गाडी नागपूरच्या दिशेने निघाली. गाडीने गती घेतल्यानंतर तृतीय पंथीयांनी स्लीपर डब्यातून जनरल बोगीत प्रवेश केला. प्रवाशांना मारपीट करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाला 500 रुपये मागितले. ज्यांनी दिले नाही त्यांना मारहाण करीत होते. मारहाणीच्या भीतीने जवळपास 30 ते 40 प्रवाशांनी प्रत्येकी 500 रुपये त्यांना काढून दिले. सर्व रक्कम गोळा केल्यानंतर अजनी स्टेशनच्या आधी गाडीची गती कमी झाल्यावर 6 तृतीय पंथी पळून गेले. दरम्यान एका प्रवाशाने या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. गाडी येण्यापूर्वी RPF जवान फलाटावर तयार होते. गाडी जवळपास 1:50 नागपूर रेल्वे स्थानकावर आली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी सामूहिकरित्या अपभीती पोलिसांना सांगितली.